मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यभरासह देशभरात गाजत आहे जर मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर मराठा समाजातील कोणत्या घटकाला याचा फायदा होऊ शकतो याबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हर्सुल येथील काही शेतकरी युवक का आणि तरुणींच्या प्रतिक्रिया एम सी एन चे प्रतिनिधी सुमित पवार यांनी जाणून घेतल्या आहेत पाहूयात मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यासहित देशभरात गाजत आहे तर या संदर्भात काही ठिकाणी आंदोलने मोर्चे मोठ्या प्रमाणात निघत आहे तर नेमकं मराठा आरक्षणाचा फायदा मराठा शेतकऱ्यांना कशा प्रमाणात होईल हे जाण्यासाठी आपल्या सोबत काही शेतकरी जोडल्या गेलेले आहेत आपण हरसोल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हरसोल गावामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी आपण काही शेतकऱ्यांशी शे प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की यांना आरक्षणाचा नेमका कुठे कशाप्रकारे फायदा होणार तर चला आपल्यासोबत काही शेतकरी जोडल्या गेलेले आहेत हो विश्वास तर आहे कारण की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाल्ली त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आम्हाला नक्कीच याच्यात काहीतरी ठोस पावलं उचलून मराठा समाजाला आरक्षण देतील तुम्हाला एक सांगायचं आहे मला की तुम्ही बघितलं असं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की असा एकही पक्ष नाही की तो सत्तेत आला नाही म्हणून ह्या इतिहासात नो नोंदवलं जाईल काँग्रेस असाल राष्ट्रवादी असेल भाष भाजप असाल शिवसेना असेल हे सगळे पक्ष आलटून पालटून सत्तेत आलेले आणि सत्तेत कसे आलेले की कोर्टाच्या माध्यमातून आले तुम्ही बघितलं असेल देवेंद्र आणि अजितदादांनी सकाळी सकाळी शपथ घेतली ते पहाटे पाच वाजता तर त्यावेळेस शरद पवार साहेब आणि उद्धव साहेबांना कोर्टात जाऊन त्यांनीही ते म मुख्यमंत्री अजित त्यांनी खाली खेचून उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर तीच प्रक्रिया साहेबांनी केली साहेबांनी प्रक्रिया कोर्टाची प्रक्रिया करून तेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर स्वतः अजितदादानेही को चाळीस आमदार फोडून तेही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले तर यांना चांग अशा प्रकारे कोर्टाची भाषा म यांना चांगले माहिती आहे आणि हे कोर्टात जाऊन जर सत्तेत असा येत असेल त्यांनी यांनी कोर्टाची एवढेच प्रामाणिक प्रयत्न मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी कोर्टात जरा केला तर नक्कीच आम्हाला शंभर टक्के आरक्षण मिळाल्याशिवाय मिळाल्याशिवाय राहणार नाही तर माझी विनंती तुमच्या माध्यमातून की मी शासनाला विनंती करतो की तुम्ही जेवढी कोर्टाची तुमच्यासाठी स्वतः प्रामाणिक प्रयत्न केले तसे जरा मराठा समाजासाठी केली तर आम्हाला आरक्षण मिळेल आणि तुम्हाला सांगायचं आहे पाटील रस्त्यावरती लढाई लढताय आमचा अख्खा मराठा समाज त्यांच्या पाठीमागे ला करोडो मध्ये त्यांच्या मला आरक्षण शिक्षणासाठी पाहिजे नोकरीसाठी पाहिजे काय अडचण येत आहे शिक्षण तुम्हाला साठी नोकरी शिक्षण मध्ये म्हणजे माझे टक्के जास्त असून पण मला तुला असं वाटतं की आरक्षण मिळालं पाहिजे काय तुला अनुभव आलाय काय ज्याच्यामुळे तुला असं वाटतं की आरक्षण मिळालं पाहिजे तुझ्या शाळेमध्ये मुलं मुली काही त्यांना कास्ट आहे आणि तुला कास्ट नाही असं म्हणजे मला जास्त मार्क्स असून पण मला भविष्यामध्ये चांगलं कॉलेज नाही भेटणार आहे हे तर नक्कीच आहे आणि माझ्या फ्रेंडला कमी मार्क्स असून पण तिला चांगलं कॉलेज भेटू शकतं कारण की ती अदर कास्टची आहे म्हणून आणि तुला काय काय शिक्षण घ्यायचं आहे मला डॉक्टर बनायचं आहे काय अडचण येणार तुला डॉक्टर होण्यासाठी डॉक्टर होण्यासाठी आपल्या कास्टला म्हणजे खूप हाय मार्क्स लागतात आणि अदर कास्टला असे आपल्याहून खूप कमी लागतात त्यामुळे म्हणजे फीसमध्ये पण खूप डिफरन्स असतो तरी यासाठी तुम्हाला आरक्षण पाहिजे हो नोकरीमध्ये काय अडचणी येतात का नोकरीमध्ये म्हणजे नोकरीमध्ये पण हेच आहे का तिला जर जास्त मार्क्स असले तर ती लागू शकते नोकरीला आणि मला जास्त मार्क्स असून पण माझी नोकरी लागण्याचे चान्सेस खूप कमी आहे मराठा समाजातील शेतीवर अवलंबून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आणि त्यावर आपल्या मुला मुलामुलींचे शिक्षण करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील पिढीच्या उत्तम शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणी सुधारण्यासाठी काय लाभ होऊ शकतो आणि शिक्षणासाठी लाखोंचे पैसे खर्च करून देखील सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मराठ्यांच्या मुलांना अति मेहनत करावी लागते असं मत काही शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त आरक्षणाची तुम्ही मुळात विचारली तर माझ्यासारख्या तमाम खूप माझ्यासारख्याचा प्रश्न झालेला आहे का दादा माझं जर दा शिक्षण बघितलं तर मी ग्रॅज्युएट झालेलं आहे आणि हे ग्रॅज्युएट असून सुद्धा मला कुठल्याही प्रकारचा जॉब लागलेला नाही आणि याची याला एकमेव कारण आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त आरक्षण आणि आरक्षण असल्या जर मला आरक्षण असतात आज माझ्या बरोबरनं खूप काही विद्यार्थी मला त्यांचं नाव घ्यायचं नाही आणि त्यांच्या प्रकारामध्ये पण जायचं नाही पण आज माझ्या माझी जर उच्चता बघितली तुम्ही शिक्षणात त्यांच्याप्रतीनं खूप जास्त असते पण ती असून सुद्धा आज मला आरक्षण नसल्यामुळं मला आज घरी बसावं आहे हो आरक्षण तर हे खूपच चा गरजेचं झालेलं आहे कारण की आता आमच्या कुटुंबात आता सध्या पाच नवरदेव आहेत लग्नाचे त्यांचं वय ॲक्च्युली आता चाळीसच्या घरात आहे पण केवळ नोकरी नसल्यामुळे त्यांना कुणी मुली देत नाही आणि शिकूनही दरवर्षी काय होतं जे जागा निघतात ना सरकारही दिशाभूल करू लागले हे तरुण पिढीची आणि जागा निघतात तर ॲक्च्युली एकेकांना दरवर्षी सोळा सोळा हजार रुपये भरावं लागतात की जिथं मागास लोकांना नाही जी जिथं दोनशे रुपये त्यांना भरावं लागतं तिथं आम्हाला हजार रुपये भरावं लागतात आणि एका जर कॅन्डिडेटला प दहा पंधरा ठिकाणी जर जागा असतील आशे आशे खूप वाईट असते तर ते आ आशेमुळं ते प्रत्येक ठिकाणी फॉर्म भरतात आणि प्रत्येक ठिकाणी पंधरा पंधरा सोळा सोळा हजार रुपये त्यांना भरूनही तिथं ऐन परीक्षेच्या वेळेस काहीतरी घोळ होतो आणि त्या रद्द होतात मग ते हे दरवर्षी असं होत होत ते लग्नाचं एक एक वर्ष त्यांचं वाया चाललं आहे असंच मुलींच्या बाबतीत आहे ही तरुण पिढी चाळीस चाळीस वर्षाची होत आली तरी केवळ नव नोकरीच्या आशेपाई त्यांचे लग्न होत नाही आहे आणि सरकार आ, हे दरवर्षी आशा दाखवून दिशाभूल करत आहे आमच्या मराठा समाजाची तर हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे आमच्या अडचणी अशा आल्या शिक्षण मार्क्स मुलांना जास्त मिळूनसुद्धा इतर मुलांप्रमाणे आम्हाला सवलती नसल्यामुळे आमची मुलं मागेच राहिली आता माझा मुलगा बी झालेला आहे आणि ज्यावेळेस जागा निघाल्या बी एन सीमध्ये एम ए सी बीमध्ये इंजिनियरच्या त्यावेळेस त्या कॉस्टनुसारच मिळाल्या आमच्या ओपनला मिळाल्याने आणि पाच सात लाख रुपये माझे त्या कामावर खर्चही झाले आणि जमीन पाहिली चार चेक करे चे याच्यासाठी आम्हाला आरक्षणची गरज आहे